नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडखे आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपण सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा आपण सर्वांसाठी आय ओपनर असणार आहे. का तर जसं लॉकडाऊन सुरू झालंय तसं तुमचं माझ्यासोबतच जे इंटरनेटचं युसेज वाढत चाललंय आणि त्यासोबत आपल्यामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टींमध्ये जे चेंजेस होत आहेत ते चेंजेस का झाले आणि त्यासाठी आपण काय करू शकतोय ह्याच्यासाठी हा एक आय ओपनर म्हणून व्हिडिओ असू शकतोय. चला तर मग करूया सुरुवात. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे काय, की एक व्हर्जिनिया म्हणून युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये एक त्यांचा एक केस स्टडी कम्प्लीट केला. तो केस स्टडी खूप छान होता मित्रांनो. त्यांनी काय केलं की एक बंद खोली घेतली ज्याच्यामध्ये जेवढा आपणाला सूर्यप्रकाश अपेक्षित आहे तेवढा सूर्यप्रकाश त्या रूममध्ये येईल अशी एक रूम सिलेक्ट केली. त्या रूममध्ये फक्त एक टेबल आणि खुर्ची ठेवली, बाकी सगळं त्या रूममधनं काढून टाकलं. आणि त्यांचे जे अटेंडीज आहेत म्हणजे त्या प्रयोगामध्ये पार्टिसिपेट करणारे जे पार्टिसिपंट आहेत त्यांनी काय करायचं आहे की फक्त त्या रूममध्ये यायचं आहे जिथं जेवढा अपेक्षित आहे तेवढा सूर्यप्रकाश आहे, तुम्हाला बसण्यासाठी खुर्ची पण आहे, तिथे यायचं आहे आणि फक्त 15 मिनिट स्वतःसोबत बसून दाखवायचं आहे. पण बऱ्यापैकी जे ह्याच्या ह्या प्रयोगामध्ये भाग घेतलेले पार्टिसिपंट होते त्यांना हेही शक्य झालं नाही. फक्त एक छोटस त्यांनी एक वेगळं काय केलं होतं की ह्या टेबल आणि खुर्चीसोबत काय केलं होतं की त्या टेबलवरती असा एक प्रोब ठेवला होता आणि ह्या प्रोबला जर कोणी हात लावला तर त्याला शॉक लागणार आहे. आणि जेवढे पार्टिसिपंट ह्या एक्सपेरिमेंटमध्ये पार्टिसिपेट करत होते त्या प्रत्येकाला त्याची पूर्वकल्पना दिली होती. पण मित्रांनो काय झालं की जेवढ्या लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता त्यामधल्या 65% पुरुषांनी ही जी प्रोब होती ह्याला हात लावून शॉक लावून घेणं पसंत केलं, ना की स्वतःसोबत बसणं पसंत केलं. आणि ज्या 25% महिला होत्या त्यांनी काय केलं, ही जी प्रोब होती त्याला हात लावून शॉक लावून घेण्याचा प्रयत्न केला, ना की स्वतःसोबत ते 15 मिनिट बसू शकले. म्हणजे ह्याचे जर आपण रिझल्ट बघितले म्हणजे 15 मिनिट सुद्धा आपण स्वतःसोबत जर घालवू शकत नसेल तर आपण कोणीकडे निघालो आहोत, किंवा आपली जी प्रगती आहे ती खरंचच प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल आहे की आपण अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, हे कुठेतरी विचार करावा लागण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. जर तुम्हाला स्वामी विवेकानंद आठवत असतील तर त्यांनी एक खूप छान सुभाषित सांगितलं होतं मित्रांनो. ते काय म्हणतात की जर तुम्ही दिवसभरामध्ये स्वतःसोबत एक मीटिंग जर नाही केली तर जगातली सगळ्यात सुंदर आणि अनमोल अशी गोष्ट तुम्ही मिस केलीत. आणि आज आपली परिस्थिती जर आपण बघितली मित्रांनो तर आपण 15 मिनिट स्वतःसोबत घालवू शकत नाही. ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सेल्फ इंट्रोस्पेक्शन करावं लागेल, म्हणजे आपल्या आतमध्ये झाकून बघावं लागेल की मला असं एक्झॅक्टली गरजेचं काय आहे. आणि त्यासाठी जसं हे लॉकडाऊन सुरू झालं होतं तुमच्यासारखंच माझंही इंटरनेटचं युसेज खूप वाढलं होतं, त्यावरतीही आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ केलाय, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही ते नक्की बघू शकताय आणि तुमचा इंटरनेटचा युसेज जो आहे तो अजून इफेक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःला मदत करू शकताय. त्यासोबतच मी काय केलं की जसा लॉकडाऊन वाढत गेला तसतसं मी एक ऍप्लिकेशन युज केलं आणि त्या ऍप्लिकेशन मधून मला माझा जो कामनेस आहे आणि माझा स्वतःसोबत घालवणारा जो वेळ आहे तो मला अगदी सत्कारने लावता आला. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि मी ते सगळ्यांना रेकमेंड करेल की ते हे ऍप्लिकेशन तुम्ही युज करा आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता की स्वतःसोबत तुमचा जो जाणारा वेळ आहे तो एकदम सत्कारने लावू शकता मित्रांनो. आणि आपल्या सगळ्यांचं ठरलंय मित्रांनो की ह्या जसा लॉकडाऊन सुरू झालाय की बरीचशी लोक एकाकी पडत चाललेत, आपल्याला फक्त काय करायचं आहे की त्यांच्या आयुष्यामधला एकाकीपणा दूर करायचा आहे. तो कसा करायचा, जास्तीत जास्त त्यांचं कसं ऐकून घेता येईल हे आपल्याला शिकायचं आहे. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत. आणि हो, अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे येणारे आपले सगळे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सगळ्यात अगोदर पाहता येतील. धन्यवाद. अप्रिशिएट अवर एफर्ट्स बाय सबस्क्राइबिंग टू अवर चॅनल. थँक्यू.